नमस्कार, मी सीतांजली। आजच्या एका नवीन रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी बनवणार आहे कुरकुरीत कांदा भजी, आणि ते सुद्धा अजिबात एक थेंबही पाण्याचा वापर करणार नाही आहे। तर चला आता कांदा भजी बनवूया आपण। तिकडे बघा, मी असे कांदे कापून घेतलेले आहेत, लांब आकारामध्ये पातळ कांदे कापून घेतलेले आहेत। आता हे कांदा आपण असा मोकळा मोकळा करून घ्यायचा आहे, सुटसुटीत करायचा आहे। अशा पद्धतीने बघा, हाताने मी चुरून घेत आहे, सुटसुटीत करून घेत आहे। बघा, सर्व कांदा आपण असा सुटसुटीत करून घेतलेला आहे। आता आपण यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे। आता मीठ टाकून झाल्यानंतर सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। मिठामुळे काय होतं, कांद्याला पाणी सुटतं। तर आता हे सर्व असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया। आता यामध्ये मी हिरवी मिरची घेतलेली आहे कापून बारीक, त्यानंतर आपण यामध्ये ओवा टाकून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने बघा, हातावरती असं चोळायचं आहे आणि मग आपण टाकायचं आहे। आता यामध्ये मी लाल मिरची पावडर टाकत आहे। जर तुमच्याकडे अख्ख्या मिरच्या असतील ना, तर त्या मिक्सरमध्ये थोड्याशा वाटून टाकल्या ना, तर आणखीन ही भजी टेस्टी लागते। तर माझ्याकडे नव्हत्या, थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। आता आपण यामध्ये बेसन टाकायचं आहे। तर असं सर्वीकडे पसरवून बेसन टाकायचं आहे, आणि बेसन आपण एकदा जास्त टाकायचं नाही आहे। सर्व बेसन आता हे कांद्याबरोबर आपण मिक्स करून घ्यायचं आहे, आणि जसं कमी पडल्यावर आपण टाकायचं आहे, जरूरत लागेल तसं आपण टाकू नंतर। जर तुम्ही एकदाच बेसन टाकलं ना, तर ते बेसनवाल्या भाज्या लागतील आणि आतमध्ये असे गठ्ठे जमा होतील। तर आपल्याला एकदम कुरकुरीत अशी भजी बनवायची आहे। हे सर्व आपल्याला हातानेच असं मिक्स करावं लागतं। तर मला अजून बेसन लागणार आहे ह्याच्यात टाकायला। तर बघा, असं मिक्स करायचं एकदम। आता मी बेसन टाकून घेत आहे थोडं। कांदा भजी हे खायला खूपच छान लागते, तर कुणी कुणी खेकडा भजी पण म्हणतात, प्याज के पकोडे असंही म्हणतात। तर बघा, आणखीन थोडंसं मी पीठ टाकत आहे। छान आता असं मिक्स करून घेतलेलं आहे, आणि इकडे आहे ना एक बाजूला मी कढईमध्ये तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे। तर बघा, असं मस्त हे कांदा बेसन सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मी, आणि आता आपण भज्या बनवूया। तर इकडे बघा, कढईमध्ये आपलं तेल ठेवलेलं आहे। तर आता थोडंसं मी टाकून बघते गरम झालं आहे का नाही। तर तेल मी गरम करायला ठेवलेलं होतं आधीच, तर छान असं गरम झालेलं आहे। आता आपण यामध्ये भज्या सोडून घ्यायच्या आहेत। अशा एकदम काटेदार मस्त अशी भजी होते ही।
खूप छान असं बाहेर पाऊस पडतोय आणि गरम गरम भजिया खायचं म्हटलं तर मज्जाच वेगळी असते। तर मैत्रिणींनो तुम्ही पण बनवा आणि तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, त्याच्या बाजूची जी बेल आहे तिला पण प्रेस करा। तर बघा अशा मस्त अशा झाल्यात, बघा खूप जास्त लाल नाही होऊ द्यायच्या, खूप जास्त नाही लाल होऊ द्यायच्या आहेत। आपण बघा एकदा थोड्याशा ला कमी असतात ना लाल तेव्हा काढायच्या आणि नंतर मग ते आणखीन लाल होतात काढल्यानंतर पण। आणि ह्या भाज्या आहेत ते खूप जास्त फास्ट तेलामध्ये पण तळायच्या नाही आहेत आपल्याला। तर छान अशा बघा कुरकुरीत भज्या झालेल्या आहेत, खायला तर अतिशय टेस्टी होत्या। आता परत मी दुसरे पण करून घेत आहे। आता आपण पलटी मारून घ्यायच्या आहेत, लगेचच टाकल्यानंतर लगेच नाही मारायच्या पलटी आणि खूप जास्त गॅस पण आपल्याला फास्ट ठेवायचा नाही आहे, नाही तर वरनं लाल होतील आतमध्ये कच्च्या राहतील। आता मी पलटी मारून घेत आहे, कांदा भजी व्हायला थोडा टाईम लागतो। तिथे मी थोडासा स्किप नाही केला आहे व्हिडिओ। तर कांदा भजी तयार आहे, बघा छान असा कलर आलेला आहे। आता मी एका डिशमध्ये काढून घेत आहे, चला तर आता बघा मस्त कुरकुरीत भजी आपल्या तयार झालेल्या आहेत, खायला पण टेस्टी आहेत, नक्की बनवा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। इथे मी मिरच्या पण फ्राय केलेल्या आहेत कांदा भजीबरोबर, छान लागतात। चला तर परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।